यानंतर आता मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी. होणार होणार म्हणता म्हणता अखेर मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू होणार आहे आणि त्यासाठीची तारीखही आता ठरली आहे. नाईट लाईफ अनुभवण्याआधी मुंबईतल्या नाईट लाईफचा अनुभव देणारा साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट बघा. आत्ता करा जीवाची मुंबई. नाईट लाईफला ग्रीन सिग्नल. मुंबई आता रात्रीही धावणार. मुंबईकर आता रात्रीही जीवाची मुंबई करणार. खाणं पिणं आणि फिरणं आता 24 तास. हॉटेल्सचे दिवे विझणार नाहीत. बुर्जीच्या गाड्यांऐवजी गप्पा कॅफेमध्ये रंगणार. लखलखणारे रस्ते, सुसाट पळणाऱ्या गाड्या, बेधुंद तरुणाई आणि जग झोपेत असताना मिळणारं स्वातंत्र्य, अशीच काहीशी असेल मुंबईच्या नाईट लाईफची झलक. ही नाईट लाईफ अनुभवण्यासाठी आता उरलेत फक्त काही दिवस. कारण प्रजासत्ताक दिनाचा सूर्य मावळल्यानंतरची रात्र मुंबईकरांसाठी एक नवा अनुभव घेऊन येणार आहे. मुंबई 24 तास सुरू व्हायला पाहिजे होतं, पण काही कारणास्तव ते झालं नाही. त्यावेळी मला वाटतं क्रेडिट वर असेल की काय, पण त्या मागच्या सरकारने ते केलं नाही. आत्ता परिस्थिती अशी आपण बघत असाल की खूप ऑनलाईन रिटेलर्स हे 24 तास बिझनेस करू शकतात. आपले वेगळे वेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत, ते प्लॅटफॉर्मचे नावं घेणार नाही, पण हे सगळे प्लॅटफॉर्म्स असतील किंवा डिलिव्हरी असेल हे 24 तास होत असतं. आत्ता पण आम्ही मंत्रिमंडळात बैठक घेत असताना खूप असे 1-2 मंत्री माझ्याशी गप्पा मारत असताना त्यांनी सांगितलं की हे चांगला निर्णय झाला, कारण आम्ही दिल्लीवरनं रात्री 1 वाजता उतरलो, भूक लागली तेव्हा रस्त्यावर काही नव्हतं, म्हणून 5 स्टार मध्ये जायला लागलं. मुंबईकरांना आता नाईट लाईफ ची उत्सुकता लागली. या नाईट लाईफ मध्ये काय आहे आणि काय नाही याच्या चर्चा कट्ट्या कट्ट्यावर रंगल्यात. नरीमन पॉइंट, काळा घोडा आणि BKC तून नाईट लाईफला सुरुवात होतीये. इथली मॉल्स, दुकानं आणि हॉटेल्स 24 तास सुरू राहणार आहेत. पब आणि बार मात्र रात्री 1:30 बंद होतील. नाईट लाईफ अनुभवणाऱ्या मुंबईकरांसाठी पोलीस सुद्धा सज्ज असतील. शिवाय CCTV कॅमेराचा 3रा डोळाही या नाईट लाईफवर नजर ठेवेल. पण नाईट लाईफवरनं भाजपने सरकारला काही सवाल केले. या सगळ्या मुंबईतल्या झालेल्या घटनाक्रमाची पार्श्वभूमी बघता तो नाईट लाईफ नसून किलिंग लाईफ अशा पद्धतीचा निर्णय आहे. याचं कारण 2 वर्षापूर्वी 29 डिसेंबरला 12-22 दरम्यान जी आग लागली, ज्यात 14 लोक मृत्युमुखी पडले, त्यामुळे मुंबईच्या नाईट लाईफच्या निर्णयाला एक रक्तरंजित अशी पार्श्वभूमी आहे, या सरकारला कदाचित माहीत असेल. आता आदित्य ठाकरेंची ही महत्वाकांक्षी योजना आणि ठाकरे सरकारचा हा निर्णय किती यशस्वी होतो हे पुढच्या काही दिवसांत किंबहुना काही रात्रींत कळेलच. पण फायनली मुंबईकरांच्या नशिबात नाईट लाईफ आलीये हेही काही कमी नाहीये. वैदेही काणेकर, साम TV, मुंबई.